इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन विजापुर बेस सोलापुर। कत्तल करण्यासाठी नेण्याच्या उद्देशाने जनावरांना टेम्पो मध्ये कोंडून काटेरी झुडपात ठेवल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। बुधवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली। पोलिसांना पाहून चालकासह तिघांनी पळ काढल्याचे देखील समोर आले आहे। या प्रकरणी पोलीस अंमलदार विठ्ठल काळजे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की बुधवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास किरण बनसोडे राहणार भीमनगर सांगोला, खाजाबाई मोहम्मद कासिम कुरेशी राहणार शास्त्रीनगर सोलापूर व चालक बाबू गेजे राहणार भीमनगर सांगोला यांनी शास्त्रीनगर 2 नंबर बस स्टँडजवळील झुडपामध्ये जनावरांना टेम्पोमध्ये दाटीवाटीने कोंडून ठेवले होते। त्यांचा चारा पाण्याचीही सोय केलेली नव्हती। पोलिसांनी छापा टाकताच वरील तिघेही झुडपांचा आधार घेऊन पसार झाले। या तिन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी प्राण्यांचे परिवहन नियम, नागरी क्षेत्रात घुरे पाळणे व ने आण करणे, कलम 13(3) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। याबाबतीत पुढील तपास फौजदार लोंढे हे करीत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जीन्स, टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पैंट्स, जैकेट्स आदि वरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी, होळी, रमजानी, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचे ही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फैशन मक्का मस्जिद शेजारी विजापूर वेस सोलापूर। संपर्क 9921037494।